प्रकारे तयारी करून हे गीत या विद्यार्थिनींनी या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि हे गीत ऐकल्यानंतर प्रत्येक जण या ठिकाणी नकळत म्हणणार आहे आमच्याकडे असेल ते नसेल आमच्याकडे असेल नसेल ते सर्व जाओ अथवा राहो पण या भूतलावर या भारतावर या भारतभर भारताच्या अखंड भूमीवर हा तिरंगा मात्र डौलाने फडकत राहो डौलाने फडकत राहो अशा प्रकारचं गीत भारतीय प्रत्येक भारतीय नागरिकाची छाती फुगून येणारं हे गीत या ठिकाणी आपण सर्वांसमोर सादर केलं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे आणि त्या ठिकाणी जास्त वेळ न घेता मी विद्यार्थी भाषणाला लगेचच त्या ठिकाणी सुरुवात करतोय कारण वेळ अक्षरभूत झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी मी इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी आहे प्रणाली शांताराम गोडे या विद्यार्थिनीला मी या ठिकाणी विनंती करेन की आपलं भाषण या ठिकाणी करायचं पानी ना हो तो नदिया किस काम की पानी ना हो तो नदिया किस काम की आंसू ना हो तो आंखों किस काम की आंसू ना हो तो आंखों किस काम की दिल ना हो तो धड़कन किस बात की दिल ना हो तो धड़कन किस बात की अगर हम देश के काम में आए तो जिंदगी किस काम की अगर हम देश के काम में आए तो जिंदगी किस काम की अगर मेरा मुख्य अतिथि शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं जैसे कि हम सभी जानते हैं हम यहाँ हमारे पेट वंदनीय भोजन कार्यक्रम उपस्थित मान्यवर सर्वांना माझा नमस्कार आज 15 ऑगस्ट सोनेरी दिवस सोनेरी पहाट अभिमानाने गुलामगिरीचा बेजा तोडून अंगावर शहरे आणणारा हा दिवस आपण भारतीय आहोत हे हक्काने सांगणारा हा दिवस मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला का झाला प्रतिकार बळ हे दोघेही इयत्ता चौथीचे विद्यार्थी आपल्या तिरंग्याविषयी तिरंग्यामध्ये जो रंग आहे त्याविषयी या ठिकाणी ते कसं गीत सादर करणार आहेत ते गटाळ्या वाजवा त्यांच्यासाठी त्यांनी आपलं नाव जे वापरलं कुटुंब कार्यक्रमामध्ये थोडासा बदल या ठिकाणी करावा लागतो उत्तम तीन रंगांचा आकाश
आकाशी अस्त दिला, उद्धव तीन रंगांचा आकाशी असला, नतमस्तक आपण त्या सर्वांना ज्यांनी हा भारत देश घडविला, ज्यांनी हा भारत देश घडविला. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या देशभक्तांना सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आजचा दिवस भारतीयांसाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा, उत्साहाचा, गर्वाचा आहे. कारण तिरंगी झेंडा फडकडे जय जयकार बोला, तिरंगी झेंडा फडकडे जय जयकार बोला. 15 ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला.
विद्यार्थी भाषणा पण थांबवलेली आहे. मी या देशाच्या स्वातंत्र्याला अबाधित राखण्यासाठी मी एवढं सांगेल की आपण उच्च प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी घ्या. आपल्या देशाला नवीन शास्त्रज्ञ त्या ठिकाणी कसे तयार होतील, देशाची धुरा उत्तम प्रकारे सांभाळणारे आपल्यातून सुद्धा एखादा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. तुमच्या असणारे गावातील असणारा एखादा खासदार होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, मुख्यमंत्री होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो. परंतु सर्वांनी मनामध्ये ठरवलं पाहिजे, इच्छा निर्माण झाली पाहिजे, आपल्याला मार्ग नक्कीच दिसेल असं मला या ठिकाणी वाटतंय. परंतु या ठिकाणी काय माझ्या देशाचं अर्थशास्त्र काय, माझ्या देशाचं आरोग्य काय, आपल्याला जर चांगला भारत देश घडवायचा असेल तर आपल्याला सुसंस्कृत आणि व्यसनापासून दूर असणारी अशी पिढी घडवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मराठी दुसरी गोष्ट काय करू शकतो तर मी व्यसनापासून दूर राहू शकतो. पाचवी सहावी त्याचे पुढचे विद्यार्थ्यांना मी 100% सांगेल की आपल्याला आपण अनुकरण क्रिया असतो. आपल्या परिसरात बरेच जण तंबाखू सेवन करतात, काही गुटखा खातात, सगळे आपल्याला देतो, काही जण दारू पितात. आपल्याला त्याची एक आवड असते किंवा त्याच्याबद्दल कुतूहल असतं आणि आपण त्याच्या मागे जातो. व्यसनाची पिढी ही देशाला अधोगतीला घेऊन जाते. बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो? आठवी नववी दहावी बरोबर आहे की नाही? आपला देश आपण आज चांगले का? आपला अफगाणिस्तान का नाही झाला? आपला सिरिया का नाही झाला? आपले पालक आपले पूर्वज हे चांगले, आपल्याला एक संत परंपरेचा एक सांस्कृतिक परंपरेचा चांगला वारसा आहे. या चांगल्या वारशामुळं आपण आज पुढे आहोत. आपल्याला याला अजून पुढे घेऊन जायचंय. अजून पुढे घेऊन जाण्यासाठी सगळ्यात आजची जी काही गरज आहे, कोणाची काळाची गरज आहे, तर ती चांगले विद्यार्थी घडवणं आहे. आणि चांगले विद्यार्थी घडणं हे सगळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हातात आहे. तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्यासाठी उत्तम शिक्षक आहेत. इथं तुमच्या समोर सगळे शिक्षक परिचय तक्ता लावला, त्यांच्यासमोर त्यांची शैक्षणिक पात्रता बघा. तिथपर्यंत पोहोचायला, तिथपर्यंत स्पष्ट करायला.